तेरे दुभान मध्ये द्वादशीच्या निमित्ताने या मेळाव्याकरता उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपले लोकप्रिय खासदार रावसाहेब पाटील दानवे, माझे सहकारी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, आमचे दुसरे सहकारी इथले लोकप्रिय आमदार संतोष पाटील दानवे, दुसरे लोकप्रिय आमदार नारायणभाऊ कुचे, तुकारामजी जाधव, या गटशेतीचं कार्य ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे रुजवण्याचा प्रयत्न केला ते भगवानरावजी कापसे, त्याचप्रमाणे शिवाजीरावजी छोटे, गोविंदराव पंडित, साहेबराव पाटील, त्याचप्रमाणे संतोष पाटील लोखंडे, श्री मस्के, आपले विभागीय आयुक्त भापकर, आयजी चिरंजीव प्रसाद, सीओ दीपक चौधरी, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, बराच उशीर झालेला आहे, संध्याकाळ झाली आहे, आमच्या माता भगिनींना घरी जाऊन स्वयंपाक देखील करायचा आहे, बरोबर आहे ना? पण एक गोष्ट मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो की राज्यातल्या एकूण शेतीचा शेतकऱ्यांचा सगळा आढावा घेत असताना आमच्या लक्षात प्रामुख्यानं ज्या गोष्टी आल्या त्यातली एक गोष्ट अशी की आपल्या राज्यातली उत्पादकता कमी आहे. आणि उत्पादकता कमी असण्याचं कारण काय आहे? शेतीमध्ये गुंतवणूक कमी आहे. गुंतवणूक कमी असण्याची दोन कारणं आहेत. एकीकडे सरकार गुंतवणूक करत नव्हते आणि दुसरीकडे आमची शेती इतकी लहान लहान होत गेली, हेक्टरामध्ये असलेली शेती एकरात झाली आणि एकराची शेती गुंठ्यामध्ये झाली आणि त्यामुळे इतक्या छोट्या छोट्या शेतीमध्ये गुंतवणूक करणं, यांत्रिकीचा वापर करणं हे सामान्य शेतकऱ्याला अशक्य झालं आणि त्यातनं ही उत्पादकता घटल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत गेला. आणि म्हणून ही उत्पादकता वाढवायची असेल, शेतीत गुंतवणूक वाढवायची असेल तर एकीकडे राज्य सरकारने गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि दुसरीकडे सामान्य शेतकऱ्याला देखील आपली गुंतवणूक वाढवता आली पाहिजे. आणि शेतकऱ्याची गुंतवणूक जर वाढवायची असेल, शेती जर फायद्यात आणायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याच्यामध्ये गटशेती ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण जेव्हा आपण एकत्रित येतो त्यावेळी आपली क्षमता वाढते, ज्यावेळी क्षेत्र मोठं होतं त्याच्यामध्ये प्रयोग करता येतात, क्षेत्र मोठं होतं पिपाळामध्ये वैविध्य आणता येतं, क्षेत्र मोठं होतं त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करता येतो, क्षेत्र मोठं होतं त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या यांत्रिकीचा वापर करता येतो, क्षेत्र मोठं होतं त्याच्यामध्ये गुंतवणुकीकरता आपल्याला पैसा उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणून गटशेतीचा एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा भाग या राज्यातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता महत्वाचा होता. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही ठरवलं की आता जलयुक्त शिवार चांगल्या प्रकारे रुजतंय, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे देखील चांगल्या प्रकारे पिकअप झालेलं आहे, आता आपण महत्वाचं याच्यामध्ये काम केलं पाहिजे ते म्हणजे गटशेतीचं. आणि म्हणून राज्यामध्ये गटशेतीमध्ये कोण उत्तम काम करतं अशा लोकांना आम्ही निमंत्रित केलं आणि त्यावेळी कापसेजी आणि सर्व मंडळी आमच्याकडे आली. माझ्या घरीच जवळजवळ 2 तास बैठक झाली, 2 तास त्यांनी या आपल्या इथल्या गटशेतीचं प्रेझेंटेशन केलं, ती कशी विकसित झाली, कशा प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही काम केलं हे त्यांनी सांगितलं. आणि त्या दिवशी ते मला असं म्हणाले की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ही शेती पाहायला आलं पाहिजे आणि तेही द्वादशीला आलं पाहिजे, तुम्ही जर द्वादशीला आलात तर आमच्या लोकांची देखील तुम्हाला भेट घेता येईल आणि आम्ही गटशेती कशी करतो हे पाहता येईल. आणि त्याचवेळी ते निमंत्रण मी स्वीकारलं आणि आता आज द्वादशीचा दिवस होता. 15 दिवसापूर्वी रावसाहेबांना फोन केला, म्हटलं रावसाहेब द्वादशीच्या दिवशी आपल्याला जायचं आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था करा, कापसेजींना सांगा आणि ही शेती पाहण्याकरता आज या ठिकाणी आल्यानंतर मला अत्यंत आनंद वाटला की ज्या उत्तम प्रकारे तुम्ही लोक या ठिकाणी गटशेती करताय, एक मॉडेल तुम्ही तयार केलाय. खरं म्हणजे तुमच्या या गटशेतीच्या मॉडेलवर आधारित राज्य सरकारने देखील गटशेतीची योजना तयार केली. कापसेजी असतील, इतर सर्व लोक असतील, या सगळ्या लोकांनी आम्हाला त्यात मदत केली आणि आज
राज्य सरकारनं गटशेतीच्या संदर्भातलं धोरण जाहीर केलं. 200 कोटी रुपये पहिल्याच टप्प्यामध्ये आम्ही त्याच्याकरता ठेवले आणि सांगितलं जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा आम्ही देऊ. पण गटशेतीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला एकत्रित आणून त्याच्या जीवनामध्ये आपल्याला काय परिवर्तन करता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे मी जर असं म्हटलं की या गटशेतीच्या जीआर मध्ये खऱ्या अर्थानं जर कोणाचा मुलाचा वाटा असेल तर तो तुमच्या गावाचा वाटा आहे, तुमच्या गटशेतीचा वाटा आहे. हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. या राज्य सरकारने निवडून आल्यानंतर पहिल्यांदा या राज्यामध्ये काही केलं असेल तर आमचं शेतीचं क्षेत्र हे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र होतं. शेतकरी मेल्यावरच मदत आम्ही करायचो, पीक खराब झाल्यावरच मदत आम्ही करायचो, पाऊस आला किंवा दुष्काळ आला तरच मदत आम्ही करायचो. पण शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आम्ही करत नव्हतो. परिणाम काय झाला? आमची उत्पादकता खाली खाली गेली. आमचा शेतीचा विकास दर सातत्याने 4 वर्ष 5 वर्ष निगेटिव्ह मायनस झाला. आणि ज्यावेळी उत्पादकता कमी होते त्यावेळेस उत्पादन खर्च वाढतो आणि मग भाव परवडत नाही आणि शेतकरी कर्जामध्ये बुडतो. आणि म्हणून पहिला निर्णय जर आपल्या राज्य सरकारने काही घेतला असेल तर तो शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचा घेतला. जलयुक्त शिवार असेल, धरणं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, यांत्रिकी असेल, निविष्ठा असतील, बियाणं असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा आणण्याकरता पैसे गुंतवणं आवश्यक होतं. मला सांगताना आनंद वाटतो राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मागच्या वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या गुंतवणुकीकरता 25,000 कोटी रुपयाची तरतूद या राज्य सरकारने केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तरतूद ही 25,000 कोटीची करणार हे आपलं राज्य शासन होतं. जलयुक्त शिवार सारख्या योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं. आज 11,000 गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याला टँकर लागत नाही, ज्या गावांमध्ये केवळ खरीपाचं पीक व्हायचा रबीचं पीक होत आहे, ज्या गावांमध्ये जिरायती शेती व्हायची तिथे बगायती शेती होते आहे, त्या ठिकाणी फळबागा तयार झाल्या आहेत. 11,000 गावं आपण अशी तयार केली आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांमध्ये या जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत पाणी देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं चाललाय. ज्यावेळी मागेल त्याला शेत ही योजना आम्ही आणली आणि योजना आणल्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारले. लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं, म्हणाले काय शेतकरी ऑनलाईन अर्ज करणार आहे का? मी सांगितलं आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अशा प्रकारे मूर्ख समजू नका. आमच्या शेतकऱ्याची शक्ती तुम्हाला माहिती नाही, तो कुठल्याही परिस्थितीला त्या ठिकाणी सामोरं जातो. ऑनलाईन अर्ज याकरता करतोय की यापूर्वी शेततळ्याच्या योजनेमध्ये शेततळ शेतकऱ्याला मिळालंच नाही, शेतकऱ्याच्या नावाने कोणी पैसे उचलले कोणाला समजलं नाही. त्यामुळे आता भ्रष्टाचार संपवण्याकरता ऑनलाईन अर्ज घ्यायचा आणि थेट त्याच्या खात्यामध्ये पैसे द्यायचे आणि त्याचे फोटो काढायचे आणि जे काम झालंय हे सॅटेलाइटच्या माध्यमातून त्याचं अपलिंकिंग करायचं, अशा प्रकारची योजना तयार केली. 50,000 शेतकरी तयार करायची होती, 1,50,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले. आज त्या ठिकाणी 1,00,000 शेतकऱ्यांची काम आपण सुरू केलेलं आहे आणि ती शेततळी आपण पूर्ण करतोय. आणि आम्ही हे ठरवलं जेवढे शेतकरी मागतील तेवढ्यांना आम्ही शेततळ देऊ. मला सांगताना आनंद वाटतो उभ्या महाराष्ट्राचा मी दौरा केला आणि सोलापूरमध्ये जो कायम दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एक शेतकरी आपल्या शेतीत घेऊन गेला आणि म्हणाला साहेब या जलयुक्त शिवारमुळे आणि तुमच्या शेततळ्यामुळे मला फायदा झाला, ही माझी शेती ज्याच्यामध्ये मी शेतीच करत नव्हतो पाणीच नव्हतं. 25,00,000 रुपयाचे ऍपल बेल मी या ठिकाणी घेतले. उस्मानाबाद मध्ये गेलो त्या ठिकाणी डाळिंबाची शेती मी बघितली. विदर्भामध्ये गेलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रबीची शेती, ज्या ठिकाणी रबी पाहिलाच नाही लोकांनी अशा यवतमाळ जिल्ह्यामध्ये 75,000 एकरामध्ये रबीची शेती लोकांनी केली. आणि या जलयुक्त शिवारमुळे आणि या शेततळ्यामुळे शेतकऱ्याला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळण्याची सुरुवात झाली. आणि आता या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून आपण गटशेतीची योजना आणली. या गटशेतीच्या योजनेमध्ये जे शेतकरी गट तयार करतील त्यांना 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना या राज्य सरकारकडनं देण्याचा निर्णय आपण केला आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना तर देऊच पण त्याच्यावर ऍडिशनल योजना गटशेती करता देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यातनं आज मोठ्या प्रमाणात गटांची निर्मिती आपण सुरू केली आहे.
फार्मर प्रोड्युसर कंपनीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळ देण्याचं काम आपण सुरू केलंय. शेतकऱ्याकरता मार्केट ओपन करण्याचं काम आपण सुरू केलंय. आज मुंबईमध्ये शेतकरी बाजार लागतो, त्याच्यामध्ये थेट शेतकरी आपला माल आणतात आणि माल विकतात. प्रत्येक शहरामध्ये हा बाजार आम्ही सुरू करतो आणि त्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला उचित भाव मिळाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एवढा चांगला अंगूर तयार करतोय, डाळिंब काही ठिकाणी तयार होतोय. परवा मी त्या ठिकाणी स्वीडन या देशामध्ये गेलो होतो आणि त्या देशातल्या लोकांशी चर्चा करताना तिथल्या काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या महाराष्ट्रातले डाळिंब आणि तुमच्या महाराष्ट्रातले अंगूर हे आमच्या देशात फार प्रसिद्ध आहे. आणि ते म्हणाले डाळिंबाचं तर असं फाड आम्हाला लागलाय की आजकाल आमच्या सुरेश घरामध्ये कुठल्याही गोष्टी भाजी केली तरी त्यात डाळिंब टाकतात, बाकी काही केलं तरी त्यात डाळिंब टाकतात. जे आम्ही करतो त्यात आम्ही डाळिंब टाकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात हे डाळिंब आमचं तुमचं आम्हाला आवडायला लागलेलं आहे. आताच कापसेजींनी सांगितलं आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट करण्याकरता व्यवस्था राहिली पाहिजे. दोन गोष्टी प्रामुख्याने आपण करतो. एक म्हणजे आपला समृद्धी महामार्ग आहे. या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून नागपूरचा कार्गो असो, औरंगाबादचा कार्गो असो की जेएनपीटीचा पोर्ट असो, हा आपल्या 3-5-4 तासाच्या आपल्या डिस्टन्समध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यातनं आपला माल हा परदेशात देखील आपल्याला पाठवता येणार आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं काय, या रस्त्यावर आपण कोल्ड चेन तयार करतोय. ज्या कोल्ड चेनच्या माध्यमातून फळं असेल, भाजीपाला असेल, सगळ्या प्रकारच्या नाशिवंत पदार्थाकरता ही कोल्ड चेन कामामध्ये येणार आहे आणि त्या माध्यमातून आपला सगळा माल हा विदेशात आपल्याला पाठवता येणार आहे. आणि एवढंच नाही तर या जालना जिल्ह्यामध्ये आपण ड्राय पोर्ट तयार करतोय. ड्राय पोर्ट म्हणजे काय, आपल्याला विदेशात माल पाठवायचा असेल तर जेएनपीटीच्या पोर्टवर पाठवावा लागतो कारण तिथे समुद्र आहे. समुद्र तर जालना जिल्ह्यात आणता येत नाही. रावसाहेब दानवे आमचे अध्यक्ष आहेत, ते आम्हाला काही सांगू शकतात. पण त्यांनी जरी आदेश दिला मुख्यमंत्री तुम्ही जालन्यात समुद्र आणा तर आणता येईल का, नाही आणता येणार. पण पोर्ट मात्र आणता येतो आणि आमच्या गडकरी साहेबांनी या जालना जिल्ह्यामध्ये ड्राय पोर्ट आणला. ड्राय पोर्टचा अर्थ काय आहे, आता तुमचे जे द्राक्ष आहेत ते जेएनपीटीच्या पोर्टवर कापसाची नेण्याची आवश्यकता नाही आहे. जालन्याच्या ड्राय पोर्टवर तुम्ही आणून ती दिली, त्याचं पॅकिंग तिथेच होणार, तिथल्याच कोल्ड स्टोरेजमध्ये ते राहणार आणि ती त्या जेएनपीटीच्या ड्राय पोर्टची ही जबाबदारी असेल की तुम्ही ज्या देशामध्ये सांगितलंय त्या देशामध्ये तितक्या दिवसामध्ये तो माल त्या पद्धतीत पोचला पाहिजे. म्हणजे तुम्हाला निर्यातही करता आता ड्राय पोर्ट देखील मिळणार आहे आणि कोल्ड चेन देखील मिळणार आहे. त्यामुळे आता हे जे तुम्ही तयार करताय या शेतमालाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाव देखील मिळणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललंय. शेतीत परिवर्तन झालं पाहिजे. एकीकडे शेतीमध्ये परिवर्तन करताना, गुंतवणूक करताना जो आमचा शेतकरी अडचणीत आहे त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढायचं आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही कर्जमाफी घोषित केली. अनेक लोकांनी त्या कर्जमाफीच्या संदर्भात अनेक प्रकारच्या वावड्या उठवल्या. खरं म्हणजे यापूर्वी झालेली कर्जमाफी 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी होती, आम्ही 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर केली. याआधीच्या कर्जमाफीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना 100 कोटी रुपये, 50 कोटी रुपये मिळाले. आज 900,000 कोटी रुपये एकेका जिल्ह्याला मराठवाड्याच्या आणि विदर्भातल्या हे या ठिकाणी या कर्जमाफीच्या माध्यमातून मिळत आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही सांगितलं होतं दिवाळीच्या आधी आम्ही कर्जमाफीची सुरुवात करू. पहिल्या टप्प्यातल्या कर्जमाफी जे शेतकऱ्यांना आम्ही देतो आहे त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचं काम आम्ही दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला त्या ठिकाणी सुरू करतोय. 18 तारखेला या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करू आणि या शेतकऱ्याला त्या कर्जापासून कसं मुक्त करता येईल हा प्रश्न करू. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट मी ठामपणे सांगतो, केवळ या ठिकाणी कर्जमाफी करून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन होणार नाही. शेती फायद्याची झाली पाहिजे, शेती शाश्वत झाली पाहिजे, शेतीमध्ये त्या ठिकाणी उत्पादकता वाढली पाहिजे. त्यामुळे एकीकडे एवढा पैसा या ठिकाणी लागणार असताना देखील आम्ही शेतीवर जो पैसा खर्च करतोय त्यात एक नव्या पैशाची कटौती करणार नाही. शेतीवरची गुंतवणूक ही आमची होतच नाही, त्या माध्यमातून शेती अधिक उत्पादकता वाढली पाहिजे हा प्रयत्न मी करतच राहू. पण आता
शेतकऱ्याला हमी भाव देताना देखील आपल्याला चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. 18 तारखेपासून आम्ही कापसाचे खरेदी केंद्र सुरू करतो, पण यावेळी आम्ही हे ठरवलंय, आमच्या असं लक्षात आलं की आपण हमी भावाकरता कापसाची केंद्र उभी करतो आणि व्यापारी इतका हुशार आहे तो गावामध्ये जातो, शेतकऱ्याकडनं माल खरेदी करतो, शेतकऱ्याला कमी किंमत देतो आणि तोच माल घेऊन राज्य सरकारच्या केंद्रावर आणून टाकतो आणि पैसा सगळा तो राज्य सरकारकडनं घेतो. तुरीच्या खरेदीमध्ये देखील काही लोकांनी आपला उखळ पांढर करण्याचा प्रयत्न केला, आम्ही सोडलं नाही. शेतकऱ्याच्या नावानं ज्या लोकांनी तुरीचे पैसे खाल्ले, या जालना जिल्ह्यात 60 लोकांच्या विरुद्ध FIR केला, 13 लोकांना जेलमध्ये पाठवलं, उरलेल्यांना देखील सोडणार नाही. आणि म्हणून आता कापूस खरेदी केंद्रावर देखील शेतकऱ्यांच्या रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. उडीदाची खरेदी आम्ही करतो, रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला आम्ही टोकन देणार आहोत आणि त्या माध्यमातून तुमचा माल आम्ही खरेदी करणार आहोत. आणि याचं रजिस्ट्रेशन आम्ही याकरता करतो की रजिस्ट्रेशन केलं की मग तुमच्या नावानं जो व्यापारी त्या ठिकाणी माल विकून पैसा घेतोय त्याला तो घेता येणार नाही. कर्जमाफीचे फॉर्म भरत असताना आम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं. लोक म्हणाले तुम्हाला शेतकरी कसा त्या ठिकाणी ऑनलाईन भरेल, कसं शक्य होईल. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बायोमेट्रिकचं रजिस्ट्रेशन केलं. 77 लाख अकाउंट ऑनलाईन 1.5 महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरले. आणि म्हणून आज शेतकऱ्याला या व्यापाऱ्यापासून वाचवायचं असेल आणि खरा हमी भावाचा फायदा हा शेतकऱ्याला द्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीनं बायोमेट्रिक पद्धतीनं आधार कार्डाच्या आधारावर या ठिकाणी जर खरेदी केली नाहीतर शेकडो कोटी रुपये राज्य सरकारने द्यायचे आणि ते शेतकऱ्याच्या ऐवजी व्यापाऱ्यांनी खायचे हे आम्ही आता होऊ देणार नाही. आणि म्हणून या सगळ्या खरेदी केंद्रांवर रजिस्ट्रेशन करून शेतकऱ्याला कुठलाही त्रास न होता जो खरा शेतकरी आहे ज्यानं माल पिकवलाय त्यालाच त्या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्याला मी आज आव्हान करतो, कृपया आपली खेडा खरेदीमध्ये माल विकू नका. शेतकऱ्याला नेहमीच घाई असते कारण तो पिकवतो, त्याच्यावरच वर्षभर चालवतो, त्यामुळे लवकर माल गेला तर बरा असं त्याला वाटतं, साठवणुकी करता देखील जागा नसते. पण आता व्यापाऱ्याला माल विकू नका, माल व्यापारी जर हमी भावापेक्षा जास्त भाव देत असेल तर जरूर विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव व्यापारी जर देत असेल त्याला माल विकू नका. राज्य सरकारच्या केंद्रावर येऊन तुमचा माल विका, हमी भावापेक्षा 1 पैसा देखील कमी तुम्हाला आम्ही मिळू देणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आज राज्य सरकारने या ठिकाणी केलेली आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्या गावानं एक उत्तम प्रयोग केलाय. माझी तर विनंती आहे आता या गावामध्ये गटशेती करणारे जे लोक आहेत त्यांनी राज्य सरकारचं दूध बनलं पाहिजे. मी आमच्या विभागाला सांगितलंय ज्यांना ज्यांना गटशेतीचं सूत्र समजलं अशा लोकांना आता आपली कापणी विक्री झाली माल मार्केटमध्ये गेला की आपल्याला फार काम नाही आहे, त्या कालावधीमध्ये इतर गावांमध्ये आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत, इतर शेतकऱ्यांच्या गटांमध्ये तुम्हाला पाठवणार आहोत आणि त्यांना तुम्ही समजवलं पाहिजे कशा प्रकारे आम्ही गटशेती यशस्वी केली, कशा प्रकारे आम्ही त्यातनं समृद्धीकडे निघालोय, कशा प्रकारे कर्जबाजारीपणातनं बाहेर येतोय. आणि तुमच्या अनुभवातनं इतर शेतकरी शिकतील आणि या महाराष्ट्र आपण सगळे मिळून समृद्ध करू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राज्य सरकारच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देताना तुमच्या पाठीशी राज्य सरकार उभं राहील हे आश्वासन देऊन माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.